आता कारागृहाला देखील आता कर्ज दिले जाऊ शकता आणि या संदर्भातचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारच्या वतीने घेण्यात आलाय. कारागृहातील कैद्यांना त्यांनी केलेल्या कामाकरिता बंदी वेतन दिले जातं. त्या बंदी वेतनातून कैद्यांसाठी एक अभिनव कर्ज योजना ठाकरे सरकारनं हाती घेतली आणि विशेष म्हणजे त्याचा निर्णय लागू करण्यात आलाय. देशातील ही पहिलीच अभिनव योजना असेल. बंदींना केलेल्या कामाकरिता मिळणाऱ्या बंदी वेतनातून ती महाराष्ट्र स्टेट ऑफ कोऑपरेटिव्ह बँकेमधून 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 7% इतक्या व्याजदरानं उपलब्ध करून देण्याची योजना येरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच या संदर्भातील शासन निर्णय देखील जारी करण्यात आलाय. कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं गरजेकरिता त्यांना कुटुंबियांसाठी कर्जरूपानं रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे. देशामध्ये अशा प्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून ओळखली जाणार आहे. तसेच ही देशातील पहिलीच योजना असेल. कारागृहात शिक्षा भोगत असताना तेथे काम करून मिळालेल्या उत्पन्नापोटी कर्ज मिळणारी ही देशातील पहिलीच अभिनव कर्ज योजना ठरेल आणि याद्वारे एक कल्याणकारी योजना मूर्त स्वरूपात येऊन अंदाजे 1055 बंद्यांना आणि कैद्यांना या योजनेचा लाभ होऊ शकतो असं देखील गृहमंत्री म्हणालेत. कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्यानं अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागल्यामुळे संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबामध्ये औदासीन्य नैराश्य आणि अपराधीपणाची भावना निर्माण होते. तसेच तुरुंगात गेलेल्या व्यक्तीनं कौटुंबिक कर्तव्यामध्ये कसूर केल्याची भावना कुटुंबात निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये बंद्यास किंवा कैद्यास त्याच्या कुटुंबाच्या गरजेकरिता कर्जरूपानं रक्कम उपलब्ध करून दिल्यास बंदी आणि कैद्याबद्दल कुटुंबियांमध्ये सहानुभूती आणि प्रेम वाढून कुटुंबात वातावरण सुदृढ राहण्यास मदत होते असं देखील वळसे पाटील म्हणालेत. बंद्यांची किंवा कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी आणि त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचा अंदाजित दिवस, प्रति दिवसाचं किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्ज सुविधा ठरवली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. हे कर्ज संबंधित बंद्याला विनातारण किंवा केवळ व्यक्तिगत हमीवर देण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान या कर्जाच्या रकमेचा उपयोग संबंधित स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अथवा आपल्या वकिलाची फी देण्यासाठी अथवा इतर कायदेशीर बाबींसाठी करेल याची दक्षता आणि जबाबदारी सर्वस्वीपणे कैद्यास कर्ज देणाऱ्या बँकेची असणार आहे. बँकेकडून कर्जाच्या परतफेडीमधून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या 1% इतका वार्षिक निधी कैद्याच्या कल्याण निधीला देण्यात येणार आहे. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव गृह आनंद लिमये, अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे, अप्पर पोलीस महासंचालक महानिरीक्षक कारागृह सुधार सेवा अतुल चंद्र कुलकर्णी, दि महाराष्ट्र स्टेट ऑफ कोऑपरेटिव्ह बँकेचे विद्याधर अनास्कर यांच्यासह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.